अतिशय पावन मुहूर्तावर मूर्ती स्थापना व शासकीय पूजा संपन्न केली आहे. आज या पावन पर्वावर आपल्या सोबत उपस्थित आपल्या मंदिर समितीचे सहअध्यक्ष एलिना पारा सदाशेकर, आपले पालकमंत्री राधाकृष्णजी पाटील, आमचे सहकारी मंत्री श्री तानाजी सावंत, हरिभाऊदादा बागडे, प्रबंधदादा पाशपुते, समाधानजी अवतारे, आजचे मानाचे वाटकरी असलेले सन्मान्य गुलामराव साळुंखे, श्रीमती सभाज्योती कलावती ते साळुंखे, माझी पत्नी अमृता या ठिकाणी उपस्थित, आमचे सुभाष बापू देशमुख त्याचप्रमाणे त्यांचा आज तिथीने जन्मदिवस आहे. ते राणा जगजीत सिंगजी, सचिन कल्याण शेट्टीजी, त्याचप्रमाणे आमचे रंजितदादा मोहिते पाटील, गोपीचंद पडळकरजी, पृथ्वीराज बाबा आहे त्या ठिकाणी, आमचे सुनील कांबळे आहेत, बापू पठारे आहेत, त्याचप्रमाणे आचार्य तुषारजी भोसले, सर्वच आमच्या या मंदिर समितीचे पदाधिकारी, आपले जिल्हाधिकारी आणि उपस्थित सर्व भाविक भगिनी आणि बंधुत्व. खरं म्हणजे एकनाथ महाराजांनी सांगितलं, हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की यापूर्वी आषाढीच्या वारीच्या निमित्ताने विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्यांची पूजा करण्याची संधी मला मिळाली, पण कार्तिकीला कधी तिथे येण्याचा योग आला नव्हता, तो योग देखील यावेळी आला आणि ही पूजाही संपन्न करण्याचा मान मला मिळाला. मी त्याबद्दल खरं म्हणजे पांडुरंगाचेच आभार मानतो आणि आपल्या या मंदिर समितीचे देखील मनापासून आभार मानतो. नंतर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण पांडुरंगाकडे पाहतो, आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या विविध भागातून या ठिकाणी भाविक येत असतात, आणि विशेषतः आमच्या वारकरी संप्रदायाने खऱ्या अर्थानं भक्तिरसात लीन होऊन ज्या प्रकारे सशक्त समाजाची निर्मिती केली, त्यामुळेच आज आपण समाजातले जे संस्कार पाहतो आणि समाज सुव्यवस्थितपणे काम करताना आपण पाहतो, याचं कारणच हे आहे की अनेक आक्रमण होत असताना देखील त्या आक्रमणाच्या संपूर्ण अत्याचारांची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका त्यांच्या वारकऱ्यांनी नेहमी उंच ठेवली, आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज अभूतपूर्व सोहळा ज्यावेळेस कोणीही व्यक्ती पाहतो त्यावेळी त्यांच्या डोळ्याचं पारणं निश्चितपणे फिरतं, आणि असाच मोठा होत राहावा, वृद्धिंगत होत राहावा अशा प्रकारची आपली अपेक्षा सुद्धा आहे. कालच मी आपल्या पंढरपूर विकास आराखड्याची बैठक घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आषाढीला आले असताना आपला जो जुना आराखडा आहे त्याच्यामध्ये बदल करून ज्या प्रकारे देशात वेगवेगळ्या प्रकारचे करदार तयार झाले, तसंच आमच्या पंढरपूरचा देखील विकास व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, एस पी असतील, या सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी घेऊन अतिशय चांगला आराखडा तयार केला आहे, आणि हा आराखडा येत्या काळामध्ये आपण निश्चित कार्यान्वित करणार आहोत. आणि मी या निमित्ताने पंढरपूरच्या नागरिकांना, भाविकांना, दुकानदारांना सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो
की कुठली ही जोर जबरदस्ती न करता सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आणि एखाद्याची जागा घरी लागली तर त्याला पूर्णपणे कंपन्सेट करून आणि सोबत जागा देऊन आणि यासोबत पंढरपूरच्या वारीची कुठलीही परंपरा खंडित न होऊ देता आपण या ठिकाणी आज उभी आराखडा आहे या आराखड्याचं काम आपण हातामध्ये घेणार आहोत. आत्ताच रघुनाथ महाराजांनी आपल्याला जे सांगितलं की आराखड्याचं काम तर आपण आता घेऊच पण विशेषतः या मंदिराचं रेस्टोरेशन हे तात्काळ करणं आणि नामदेव काळे जे त्यांनी सांगितले खरं आहे एक अभूतपूर्व अशा प्रकारचं नामदेव काळे एक शिल्पाई किंवा एक अभूतपूर्व अशा प्रकारची व्यवस्था आहे जी जगात कुठे आपल्याला मिळणार नाही आणि त्याचं दर्शन घेण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व लोक येतात त्यामुळे त्याच्या रेस्टोरेशनचं जे काही काम आहे तर मी आता मला तसे आराखडे देखील दाखवले तर मी आपल्याला आश्वस्त करतो जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी सूचना करतो की हे मंदिराच्या रेस्टोरेशनचं आणि नामदेव काळेचं काम जे आहे ते तात्काळ आपण हातामध्ये घ्यावं त्याला किमान आषाढीच्या वेळी ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी येतील त्यावेळी इथे मोठा बदल झालेला त्यांनाही दिसला पाहिजे आणि आमच्या सगळ्या भागात येणाऱ्या वारकऱ्यांना देखील हा बदल निश्चितपणे दिसला पाहिजे. खरं म्हणजे 750 वर्षाचं आंदोलनाचा जो काही जी परंपरा आहे आणि त्यातनं आता जो काही कार्यक्रम देखील आपण करणार आहोत शासनाच्या वतीने काही कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतो आणि ही सगळी आपली भागवत धर्माची परंपरा ही आपली वारकरी परंपरा आणि पांडुरंगाची जी भक्ती आहे ती भक्ती ही पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण पांडुरंगाला साकडं घालूया की पांडुरंगाने आम्हाला आशीर्वाद द्यावा आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना आशीर्वाद द्यावा आमच्या शेतकऱ्यांवर येणारे संकट दूर व्हावे आमचा शेतकरीही सुजलाम सुफलाम व्हावा आमचा कष्टकरीही सुजलाम सुफलाम व्हावा आणि हे सगळं करण्याकरता आम्हाला शक्ती आणि आशीर्वाद आणि सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी अशी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या कार्तिकीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आपण सगळे लोक भक्तिरसामध्ये लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.